नेमकी आज घरातली भाजी संपली आणि काय करावा हा प्रश्न पडला. आणि अशा वेळेला उडदाचे पापड माझ्या कामी आले आणि त्याची मस्त फक्कड भाजी केली. नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज काय मेनूमध्ये? आज आपण बघणार आहोत पापडाची भाजी, नंतर भेंडीचा ठेचा, साधं वरण, भात, सॅलड म्हणून काकडी आणि खोबऱ्याची चटणी. अगदी साधा सोपा असा बेते. कारण आज काय गंमत झाली माहिती आहे का? मी बाहेर गेले होते, बाहेर न आले तर घरात आल्यावर भाजी सगळ्यांना आवडेल अशी काही नव्हती. बाकीच्या भाज्या होत्या पण सगळी मुलं आज घरी होती, सगळ्यांना आवडेल अशी काही भाजी नव्हती. आणि म्हणूनच आज पापडाची भाजी करायचं मी ठरवलं. पर भेंडी होती तीसुद्धा अगदी थोडीशी होती. परवा भेंडीची परतून भाजी केली होती, त्यातली थोडीशी वगळून मी ठेवली होती. मग काय तेच ठरवलं, भेंडीचा ठेचा करायचा आणि पापडाची भाजी. साधं वरण, भात, ताक, चटण्या ह्या तर गोष्टी आहेतच घरात, हो की नाही? चला तर मग बघूयात कशी करायची पापडाची भाजी आणि भेंडीचा ठेचा. तो आपण नेहमीप्रमाणे साधं वरण, भात कुकरमध्ये 3 शिट्ट्या देऊन शिजवून घेतलं. आता आपण पहिल्यांदा भेंडीचा ठेचा कसा करायचा ते बघूया. ही आपण नेहमीची जी भेंडी आहे ती आपण अशी बारीक चिरून घेतली आहे. पहिल्यांदा ओल्या फडक्याने भेंडी नेहमी पुसून घ्यावी बरं का. आणि चिरल्यानंतर ती किडकी आहे का ते बघावं. त्याच्याकरता इथे काळं जर काही आपल्याला दिसलं याचा अर्थ आपली भेंडी किडकी आहे. आणि मग तो भाग काढून टाकावा किंवा ती पूर्ण भेंडी काढून टाकली तरी चालू शकते. आता हा भेंडीचा ठेचा करतात की नाही, हा नेहमी ताजी जी भेंडी असते त्याचा करणार आहोत. पण खरं म्हणजे भेंडीचा ठेचा करतात ती जून भेंडी येते की नाही कधी कधी, त्याच्या ज्या बिया असतात त्या आणि थोडीशी ही ताजी भेंडी असं घेऊन मग त्याचा ठेचा केला जायचा. तो ठेचा अतिशय चवदार होतो. पण आज मात्र आपण साध्या आपल्या नेहमीच्या भेंडीचा ठेचा करणार आहोत. आता याच्यात आपण 1-2 चमचे तेल घालून घेऊयात. तेल तापलं की त्याच्यात ही चिरलेली जी आपली भेंडी आहे ती घालूयात. भेंडीचा रंग बदलूस्तर आपल्याला परतून घ्यायचा. परतली गेली आहे तिचा रंग पण बदलला. त्याच्यात आपण आता 1-2 मिरच्या चिरलेल्या घालणार आहोत. आपल्या आवडीप्रमाणे तिखट किंवा कमी तिखटाच्या मिरच्या घेतल्या तरी चालतात. तसंच 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि हे घालून आपण आपली भेंडी चांगली परतून घेणार आहोत बरं का. भेंडी परतताना नेहमी गॅस मोठा ठेवायचा, म्हणजे भेंडी पटकन परतली गेली की त्याला चिकटपणा फारसा येत नाही. त्याच्यात चवीपुरतं मीठ आपण घातलं आहे. पुन्हा आपण ही भेंडी एकदा गॅस लहान करू आणि भेंडी एकदा हलवून घेऊ. या भेंडीमध्ये थोडीशी शिमला मिरची घातली तरीसुद्धा छान लागते बरं का. आपली भेंडी परतून जरी ती आपण आपल्या प्लेटमध्ये काढून घेऊया. आता ह्याच कढईत आणखीन थोडंसं आपण तेल घेऊन हे आपले दाणे आहेत बरं का, हे दाणे आपण अर्धवट कुटून घेतलेले आहेत ते आपण ह्याच्यात घालणार आहोत. समजा कुटून नाही घेतले, नुसते तरी दाणे तेलात परतून मग चटणीबरोबर कुठले तरीसुद्धा चालतात. पण असं केल्याने काय होतं की आपलं काम जे आहे ते झटपट होतं. त्याच्यात थोडेसे जिरे घालूया आणि परत एकदा आपण छान ह्याला हलवून घ्या. दाणे आपल्याला छान खमंग भाजायचे आहेत बरं का. थोडे जरी दाणे काळे झाले किंवा जास्त परतले गेले किंवा भाजले गेले तर त्याचा स्वाद जो असतो की नाही तो अगदी वेगळा येतो. त्यामुळे दाणे भाजताना थोडंसं लक्ष द्यावं. आपले दाणे पण भाजले गेलेत, ते आता एका डिशमध्ये आपण काढून घेऊयात. आता आपण पापडाची भाजी करणार आहोत. त्याच्याकरता 1-2 चमचे आपण ह्याच्यामध्ये तेल घातलं. पापडाच्या भाजीला सुद्धा तेलाच्या ऐवजी तूप वापरलं तरी त्याचा स्वाद छान येतो बरं का. आज जी पापडाची भाजी आपण करणार आहोत त्याच्यामध्ये कांदा लसूण काही वापरणार नाही आहे आणि टमॅटो पण नाही वापरणार, फक्त दह्यातली करणार. पण समजा जर आपल्याला करायची असेल कांदा लसूण घालून तर काही नाही, आता या तेलामध्ये थोडंसं वाटलेलं आलं लसूण परतून घ्यायचं आणि त्याच्यातच कांदा परतायचा. आणि मग मात्र त्याच्यामध्ये टोमॅटोची ग्रेव्ही वापरायची बरं का, म्हणजे ती जी भाजी होते ती जास्त छान लागते. आपलं तेल तापलं, त्याच्यामध्ये आपण थोडेसे जिरे घातले. थोडासा जिऱ्याचा रंग बदलल्यावर आपण थोडीसं हिंग घातलं, नंतर हळद एकदा आपण हलवून घेऊयात. छान एकत्र झाल्यानंतर 1 चमचा आपण ह्याच्यामध्ये धन्याची पावडर घातली आणि अंदाजे 1/4 चमचा गरम मसाला घातला. परत हे एकदा हलवून घेऊयात. हे आपण 1 वाटी दही घेतले बरं का, घरचंच दही आहे फक्त घुसळून घेतलं आहे, तेही आपण आपल्या ह्या मसाल्यात घालणार आहोत. आता मात्र आपल्याला मंद गॅसवर हा जे दही आहे की नाही हे चांगलं शिजवायचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण दही घालतो आणि मग असं वाटतं की अरे दही फाटेल का काय,
आणि मग आपण भराभरा त्याच्यात सगळे आपले ज्या गोष्टी असतील ते घालतो. परंतु दही जर शिजलं गेलं नाही तर आपला जो पदार्थ असतो त्याची चव चांगली येत नाही. आपण दही टाकताना गॅस लहान केला होता, परंतु आता मोठ्या गॅसवर हे आपलं दही चांगलं शिजवून घ्यायचं असतं. आपल्याला जर भीती वाटत असेल की आपलं दही नासेल का काय किंवा फाटेल का, नासत नाही दही फाटेल का काय, तर अशा वेळेला त्याच्यात एक अर्धा चमचा डाळीचं पीठ घातलं तरी सुद्धा चालतं. किंवा त्यातूनही अगदी छान शिजलं गेलं की आपली हँड मिक्सी असते की नाही ती एकदा फिरवायची, म्हणजे पुन्हा ते दही चांगलं एकजीव होतं. आपण एक चमचा लाल तिखट म्हणजे काश्मीरी तिखट घालणार, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी कसुरी मेथी. बऱ्याच आपल्या व्यवस्थेने मला विचारलं होतं की कसुरी मेथी म्हणजे काय, तर कसुरी मेथी ही एक मेथीचाच प्रकार असतो, ती सुकवलेली असते. अगदी विशेषतः पंजाबी म्हणा, काश्मीरी म्हणा, किंवा एक बऱ्याच आपल्या रेसिपीमध्ये कसुरी मेथीचा वापर केला जातो. अगदी अर्धा चमचा एक चमचा जरी ती आपण हातावर चोळून किंवा थोडीशी भाजून जर आपल्या पदार्थांमध्ये घातली तर आपल्या पदार्थांची चव नेहमी चांगली येते. तुम्हाला दिसत असेल की आता आपलं तेल सोडलेलं आहे की नाही दह्याने, याचा अर्थ आपला मसाला शिजलेला. आता ह्याच्यामध्ये आपण थोडेसे अगदी 10-12 दाणे टाकणार आहोत. खरं म्हणजे मूळ रेसिपीत दाणे वगैरे घालत नाही बरं का, पण काहीतरी वेगळं केलं की सगळ्यांना आवडतं हो की नाही. मग आपण याच्यात दाणे घातले आणि आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. पाणी मात्र आपण 2-4 वाट्या घालणार आहोत, कारण पापड आपले पाणी जे आहे हे सगळं शोषून घेईल हो की नाही. आता आपलं पाणी गरम झालेलं आहे, याच्यात चवीपुरतं मीठ घालणार आहोत. या दह्यातल्या पापडाच्या भाजीमध्ये आपल्याला आवडत असेल तर ज्या वेळेला आपण इतर मसाले तेलात परततो की नाही त्याच वेळेला एक 1/2 चमचा किंवा 1/2 चमचा आलंसुद्धा बारीक किसून किंवा वाटून, नुसतं आलं घातलं तरीसुद्धा चांगलं लागतं, त्याचाही स्वाद वेगळा येतो. आज काही आपण काहीच घेतलेलं नाही, म्हणजे लसूण नाही, कांदा नाही आणि आलंसुद्धा नाही आहे. कसुरी मेथी आणि धन्याची पावडर याचीच आज आपण भाजी करणार आहोत. आपल्या पाण्याला चांगली उकळी आली. हे कच्चे पापड आहेत, हे छान लसणाचे पापड आहेत, ते पापड आपण घेतलेत. ह्याच्यामध्ये भाजूनसुद्धा पापड घालतात, पण मी म्हणजे मला स्वतःला कच्च्या पापडाचा स्वाद जास्त आवडतो. पण या आपल्या दह्याच्या रस्स्यामध्ये हे पापडाचे छोटे छोटे केलेले तुकडे घालूयात, कारण शिजल्यानंतर हे तुकडे बऱ्यापैकी मोठे होतात बरं का. आता 2 मिनिटांमध्ये आपले पापड हे चांगले शिजले जातील आणि आपली पापडाची भाजी तयार. तुम्हाला पातळ हवं असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवलं तरीसुद्धा चालतं, घट्ट हवं असेल तर पाण्याचं प्रमाण कमी करायचं. आणि हो, हे जे आपण दाणे घातलेत ना हे ऑप्शनल आहेत बरं का, आमच्याकडे ते आवडतात म्हणून मी ते घातलेत. आणि असे छान शिजलेले दाणे ह्या पापडाच्या स्वादाचे खूप छान लागतात. एखाद्या वेळेला करून बघा, आवडले तर पुढच्या वेळेला नक्की घाला. आता ही भेंडी आणि मिरची आणि लसूण हे तळलेत, हे आपण आपल्या दगडी खलबत्त्यात घालून घेऊयात, चांगलं ठेचून घेऊयात. ठेचताना नेहमी मीठ घालावं, म्हणजे ते पटकन ठेचलं जातं आणि भेंडीला काही फार ठेचायला लागत नाही बरं का. याच्यात आता आपण आपला हा दाण्याचा कूट घालून घेऊयात. आपण थोड्याशा तेलामध्ये आपण ही जी भेंडी आहे की नाही ही थोडीशी परतून घेऊयात. याच्यात आता आपण थोडासा लिंबाचा रस घालूयात, म्हणजे आपल्या भेंडीला आलेला तिखटपणा आहे तो निघून जाईल. आता याच्यात पिताना बी जर पडली असेल तर ती काढून टाका बरं का. परतल्यानंतर भेंडीचा सगळा चिकटपणा गेला आणि त्या आता आपली भेंडी, आपला हा भेंडीचा ठेचा मस्त झालेला आहे. लसणाचा स्वाद, आपले अर्धवट कुटलेले दाणे, भेंडी, कोथिंबीर, जिरे, इतका छान सुगंध सुटला आहे आपल्या ठेच्याने. आता तेल बाजूनी सोडलेलं आहे, आपला ठेचा झालेला आहे, आपण गॅस बंद करूया. थोडीशी मिरपूड घालून घेऊया बरं का, थोडंसं मीठ आणि मिरपूड, म्हणजे आपल्या काकडीची चव आणखीन छान वाढेल. आपला सगळा मेनू तयार झालेला आहे. ही मस्त चवदार चमचमीत पापडाची भाजी झटपट होणारी, साधंवरण ताक, नंतर साधंवरण भात, मिरपूड लावले मीठ आणि मिरपूड लावलेली मस्त काकडी, भेंडीचा ठेचा, ओलं खोबरं, लसूण आणि तिखट मीठ असं घालून केलेली ही चटणी, लिंबू आणि पोळी आहे की नाही. सगळा भेद तयार झालेला आहे. आता फक्त जेवायला बसायचा अवकाश की सगळेजणं पापडाच्या भाजीवर आणि भेंडीच्या ठेच्यावर तुटून पडणार आहेत मला नक्की माहिती. असा आपला हा छान मेनू तयार झालेला आहे, झटपट होणारा आहे. घरात भाजी नसेल तर पापडाची भाजी नक्की करून बघा. त्याच्यात जे दाणे घातले ते ऑप्शनल आहेत, नाही घातले तरीसुद्धा चालू शकतात. आणि हो, एक सांगायचं राहिलं, आपल्या मेजवानी वेजवानी पुस्तकं मागवायचे आता शेवटचे 15 दिवस राहिले. स्टॉक खरंच लिमिटेड आहे, तुम्ही लागली व्हॉट्सॲप करा आणि लवकरात लवकर आपल्या पुस्तकाची ऑर्डर द्या. अनुराधा चॅनलला
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या अभिप्रायाची मी नेहमीच वाट बघत असते. धन्यवाद.